नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे प्रत्येक वीकमध्ये नवीन नवीन टॉपिकवर पाहतोय त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे निफ्टीबद्दल माहिती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की या व्हिडिओमध्ये मी जे काय माझे व्ह्यूज देतो ते फक्त एक अभ्यासपूर्ण पर्पजसाठी दिलेले आहेत. याचा कोणताही माझा तुम्हाला टिप्स अथवा रिकमेंडेशन्स देण्याचा उद्देश नाही किंवा तुम्ही तसा घेऊ नये, फक्त तुमचा अभ्यास व्हावा, तुम्हाला एक सपोर्टिव्ह नॉलेज मिळावं म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू. निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारे बिहेव करू शकते याचा एक आपण अंदाज बांधतोय. प्रत्येक वीकमध्ये मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो ज्याचा नक्कीच फायदा तुम्हाला निफ्टीमध्ये किंवा बाकीच्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेण्यासाठी नक्कीच होईल. तर मित्रांनो, चला पाहूया आपण या पुढच्या वीकसाठीचा निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत आहेत तर त्या नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण मराठीमधील बेसिक, टेक्निकल, फंडामेंटल, फ्युचर, ऑप्शन्स खूप सारे प्रकार याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी विस्तृतपणे आणि मराठी भाषेत दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही माझ्यासाठी आपला चॅनल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, आपले व्हिडिओज लोकांना द्यायच्या, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना शेअर मार्केट मराठीमधून शिकायला मदत होईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, जाऊया लाईव चार्ट ॲनालिसिस करण्यासाठी. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर. तर मित्रांनो, चार्टिंग ही आधी साधी आणि सोपी वेबसाईट आहे. मोस्टली खूप साऱ्या वेबसाईट आहेत, यातील मी साधी आणि सिम्पल असलेलं वापरतो कारण जेणेकरून सगळ्यांना ही वेबसाईट इझिली वापरता यावी, हाच माझा याच्यामागे उद्देश आहे. तर मित्रांनो, इथे मी काही लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत की निफ्टी दोन्ही दिशेला, म्हणजे खाली पडली तर किती पडू शकते आणि वर गेली तर किती जाऊ शकते, या दोन्ही गोष्टींचा इथे आपण स्टडी करणार आहे. आता मार्केट मोस्टली बिअरिश मोडमध्ये, तर सर्वप्रथम आपण पाहू त्याची लोअर लेवल्स किती घेऊ शकतं मार्केट. जर बघितलं आपण तर मार्केटने मोस्टली एक 10800 लेवलला एक सपोर्ट घेतला होता गुरुवारी आणि तिथून ते वर आलेलं आहे. आता शुक्रवारी जे त्याने क्लोजिंग दिलेलं आहे ते थोडं बुलिश दिलेलं आहे. आता इथून मार्केट किती वर जाऊ शकतं हे सांगतो. तत्पूर्वी सांगतो की मार्केटचे सपोर्ट झोन्स किती आहेत मार्केटला. सर्वप्रथम जर बघायला गेलं, बघा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोनमध्ये मार्केट कसं बिहेव करतं आहे ह्या तुम्हाला सपोर्ट लाईन्सवरून कळेल. मार्केटला सध्याच्या कंडिशनला 10800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तो जर ब्रेक केला तर 10600 जाईल आणि तिथे थोडं रेंगाळेल. 10600 जर तुटतोय तर मार्केट जोरदार 10000 लेवलला जाणार आहे, लक्षात ठेवा. ह्या तीन लेवल्स आहेत कारण मार्केट आत्ता टोटली डाऊन ट्रेंडमध्ये, म्हणजे थोडे करेक्शन मोड आपण म्हणू. कारण जर तुम्ही पाहिलं तर मार्केटने एक चांगली रॅली दिली होती, दिसते तुम्हाला एक चांगली रॅली दिली होती, त्याच्यानंतर करेक्शन येणं अपेक्षित होतं जे आपल्या फायद्यासाठी आहे, लक्षात ठेवा. जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत आपल्याला चांगले शेअर्स घेण्याची सुसंधी येणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी ही माहिती सांगणार आहे की आपल्याला शेअर्स घ्यायचेत का नाही, कसे घ्यायचे, ह्याचा एक फंडा तुम्हाला मी शेवटी जाता जाता सांगणार आहे. तर मित्रांनो, ह्या तीन लेवल्स तुम्हाला समजल्या असतील निफ्टीच्या. 10800, 10600 आणि 10001 मोस्टली फिगर्स तुम्हाला मी सांगितल्यात की ह्या टप्प्याटप्प्याने येऊ शकतं. 10600 जर तो तुटतोय म्हणजे मोस्टली पुढच्या वीकमध्ये प्रयत्न करू शकतो, लगेच येणार नाही कारण एवढं सारं पडल्यामुळे थोडं त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे मार्केट थोडं वरच्या साईडला गेलेलं आहे. आणखी किती वर जाऊ शकतं हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नॉर्मली मी याच्या लेवल्स तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. आता थोडं बँक निफ्टीकडे येतो. बँक निफ्टीचं जर बघायला गेलं तर बँक निफ्टी पण सध्या साहजिक आहे निफ्टीबरोबर तीही जास्त बिअरिज झोनमध्ये, म्हणजे बँक निफ्टीने पण एक जो टॉप बनवला होता त्या टॉपनंतरनं बँक निफ्टी जोरदार खालच्या दिशेनं आलेली आहे. आपण आता पाहू की बँक निफ्टी जर पाहायला गेलं तर बँक निफ्टीला क्विक सपोर्ट आहे 20300. नॉर्मली 20300 लेवल एक ती सपोर्ट घेईल. तो जर तिने ब्रेक करते तर बँक निफ्टी 19500 दिशेने जाणार आहे, लक्षात ठेवा. 19500 दिशेने जाईल आणि शेवटी 17000, म्हणजे 17000 खाली राहणार नाही, म्हणजे लगेच नाही सांगत, एका वीकचं नाही सांगत, मोस्टली एक वीक ते पुढचा मंथ, एका मंथमध्ये किती प्रकारे कशा प्रकारे हे बिहेव करू शकतं याचा आपण एक अंदाज लावतोय, लक्षात ठेवा. पुढच्या वीकमध्ये मोस्टली 500 ते 600 पॉईंटच्या मुवमेंट एक्सपेक्टेड असतात बँक निफ्टीमध्ये, आणि निफ्टीमध्ये 200 ते
300 पॉईंट, याच्या व्यतिरिक्त काही मोठी हालचाल होत नाही नॉर्मल. याच्या व्यतिरिक्त काही मोठी न्यूज आली तर मग अगदी 400-500 पॉईंटची मूवी निफ्टीमध्ये येऊ शकतो, जसं मी आधी सांगितलं होतं तसं. हा एक नॉर्मल व्ह्यू झाल्या. आता दोन्ही साईडचा विचार करायचा आहे आपल्याला, तर खाली किती जाणार आहे तर आपण हे सपोर्ट सांगितले, वरच्या दिशेने किती जाणार आहे हे तुम्हाला थोडं मी फिबोचं स्टडी करून सागणार आहे. चला आपण फिबोचं अॅनालिसिस करू फिबोनाचीचं, त्यानुसार थोडे काही लेवल्स सांगतो त्याही तुम्ही नोटडाऊन करून घ्यायचे आहेत. तर चला पाहूया फिबोनाचीनुसार आपल्याला काय दिसतं. मित्रांनो, तुमच्या समोर ओपन आहे निफ्टीचा हा एक चार्ट ओपन केलेला आपण. तर इथे मित्रांनो तुम्हाला मला काय सांगायचं की मार्केटने जवळपास 11600 लेवल्सपासून एक चांगलं करेक्शन दिलं होतं, जे जवळपास 10800 पर्यंत आलं आणि चांगला जवळपास जर तुम्ही पाहिला तर 6 दिवस मार्केट फॉलिंग झोनमध्ये होतं, म्हणजे पडत होतं मार्केट. त्यामुळे शुक्रवारी जी मुवमेंट आलेली आहे, जी शुक्रवारची मुवमेंट होती पॉझिटिव्ह आली, म्हणजे लगेच खरेदीसाठी उतावळं व्हायचं नाही आपल्याला. कारण लक्षात ठेवा, एवढं सारं 6 दिवस पडल्यामुळे एक दिवस तो येणं गरजेचं होतं, जे प्रॉफिट बुक म्हणतो आपण, जे सेलिंग साईडला लोक करत होते, ते जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात ते. त्यामुळे साहजिक आहे तो बाउन्सबॅक आलेला याच्यामध्ये. आता हा बाउन्सबॅक कुठे घेऊन जाईल आपल्याला, मोस्टली सोमवारी आपल्याला 11100ची एक लेवल तो टच करायचा प्रयत्न करेल. 11100च्या वर जर गेला तो तर त्याचं पुढचं टार्गेट असेल 11200 निफ्टीचं. मला नाही वाटत की निफ्टी 11200च्या वर जाईल म्हणून, म्हणजे माझा अंदाजानुसार, मी मे बी रॉंगही असू शकतो बरोबर. 11200 नंतर ना तो फिरायची शक्यता जास्त आहे खालच्या लेवलला. आणि जर त्याने पुन्हा 10800ची लेवल ब्रेक केली तर तुम्हाला मी जे टार्गेट सांगितले 10600 आणि 10000 ह्या लेवलच्या दिशेने त्याची आगेकूच होईल. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर गेला तर पहिलं टार्गेट असेल सोमवारी 11100, त्याच्यावर 11200 बरोबर, ह्या लेवल्सला मोस्टली तो जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर दोन्ही साईड लक्षात ठेवा, जर खालच्या लेवलला गेला तर काय आणि वरच्या लेवलला गेला तर काय. हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टी काय सांगते हे थोडं पाहू आपण इथे. तर बँक निफ्टीच्या पण हे मी तुम्हाला फिबो लेवल्स दाखवतोय. बँक निफ्टी मोस्टली पुढच्या आठवड्यामध्ये किंवा जो येणारा आठवडा आहे सोमवारपासून, याच्यामध्ये तो मोस्टली 21500ची लेवल टच करायचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे आत्ता जे क्लोजिंग दिलं आहे 20982 जे स्पॉट दिसतोय तुम्हाला तो बरोबर, इथून हार्डली 500 ते 550 पॉईंट बरोबर देऊ शकतो. बँक निफ्टीला 500 पॉईंट काय मोठी मुवमेंट नसते बरोबर. 500 पॉईंटची म्हणजे 21500 जाईल तो. 21500च्या वर जर तो सस्टेन झाला तर मग त्याची लेवल असेल मोस्टली 22200 किंवा 22200च्या रेंजमध्ये जायचं तो एकदा प्रयत्न करेल. जर ती लेवल ब्रेक केली तर 21500च्या वर सस्टेन झाला, म्हणजे क्लोजिंग दिलं तर असं असतं. सस्टेन म्हणजे काय, क्लोजिंग दिलं तर मित्रांनो लक्षात ठेवा. आणि 22700च्या तर वर जायची शक्यता अजिबात वाटत नाही मला बँक निफ्टीला, तर कारण टोटली डाऊन झोनमध्ये. आणि तुम्हाला मी आधी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की बँक निफ्टी आणखी किती येऊ शकतो, म्हणजे 20500 जर तोडतोय तर त्याची पुढची लेवल्स असेल 20000, त्याच्यानंतर 19700 बरोबर, आणि शेवट 17000. म्हणजे पुढचा 1 वीक ते 1 महिना असं मी टोटली तुम्हाला एक राऊंड फिगर सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात बरोबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता आपण खरेदी करायची का नाही, तर मित्रांनो मी असं सांगेल, खरेदीला सध्या गडबड करण्यात अर्थ नाही. किंवा तुम्ही जो फंड खरेदीसाठी ठेवला होता, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की थोडं मार्केट पडायची वाट बघा, आधीचा व्हिडिओ जर ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही गोष्ट समजली असेल. अशांनी लक्षात ठेवा, तुमचा जो काही फंड आहे जो तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी रेडी ठेवला आहे त्याला 4 टप्प्यात डिवाइड करा. आणि पुढचा जो फॉल येईल त्याच्यामध्ये एकदा खरेदी करा, आणि अजून जसं जसं पडेल तसं 3 टप्प्यामध्ये खरेदी करा आणि निवांत राहा. मार्केट वर तर जाणारच आहे, आपल्यासाठी ही संधी आहे ती सोडायची नाही आपल्याला खाली आलेला, कारण स्टॉक्स आपल्याला चांगले चांगले स्वस्तात ए मिळायचा हाच एक आपल्याला चान्स आहे. असं करतो मित्रांनो, तुम्हाला हा एक नॉर्मल व्ह्यू समजला असेल माझा. खरेदीला गडबड करू नका, टप्प्याटप्प्याने तुम्ही पार्टली खरेदी करा, एकदम खरेदी टाळा असं मी सांगेल, किंवा शक्यतो थांबलं तर अति उत्तम. याच्यानंतर ना मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केट जर शिकायचं आहे, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल्स, फ्युचर ऑप्शन्स, बेसिक्स सगळ्या गोष्टी, माझा पर्सनली सपोर्ट तुम्हाला हवा असेल तर आत्ताच आमची वेबसाईटला भेट द्या. तिथे आमचे कोर्सेस आहेत, किंवा आमचा जो नंबर दिसतोय स्क्रीनवर 8802809090 याच्यावर कोर्स असा एक व्हॉट्सअपवरून मेसेज करा. तुम्हाला तात्काळ आमच्याकडून डिटेल्स अवेलेबल होतील, किंवा काही शंका असतील तरी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आशा करतो मित्रांनो ही माहिती समजली असेल. तसेच ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे त्यांना अपस्टॉक्स, झिरोदा आणि अँजल असे 3 पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी व्हिडिओच्या
खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तिन्हीच्या लिंक दिलेल्या त्या लिंकवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करा. काही शंका आली तर आमचा जो नंबर आहे 8882809090 त्याला व्हॉट्सअप करायला विसरू नका किंवा तुम्ही कॉलही करू शकता. आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल. या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या काही शंका असतील त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडलाय तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनाही मराठीमध्ये शेअर मार्केट शिकायला साक्षर करू. आपण थांबूया इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यामध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.